भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात सीमा सुरक्षा दलानं महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणाला पकडलंय. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातली ही घटना आहे. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ वाळवंटात एक दुचाकी सापडली. वाळूमध्ये अडकलेली बेवारस दुचाकी सापडल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. तो आपल्या पाकिस्तानी प्रियसीला भेटायला जात होता अशी माहिती त्यानंतर समोर आली. उस्मानाबाद शहरातील हा मुलगा असून तो 11 तारखेपासून बेपत्ता झाला होता. उस्मानाबाद पोलीस त्याला आणण्यासाठी आता कच्छला रवाना झालेत. लॉकडाऊनच्या कालावधीत सगळी वाहन व्यवस्था सोयीसुविधा बंद असताना देखील हा मुलगा तिथपर्यंत कसा पोहोचला याचा तपास आता सुरू झालाय. कच्छ पोलीस सोबत कोऑर्डिनेट केले. तिथे पण क्राईम ब्रांचची टीम काम करत होते ह्यासाठी, लोकल पोलीस स्टेशनची टीम, आणि त्यांचे कोऑर्डिनेशनमुळे त्यानंतर BSFला काल रात्री हा मुलगा ॲक्च्युली बॉर्डर क्रॉस करताना सापडले आणि आता तो गुजरातला आहे आणि आमची एक टीम आहे तो त्यांना घेण्यासाठी गुजरातला निघाले आहे. आणि ॲज ऑफ नाव प्राइमा फेसी हा एक फनी लव्ह अफेअर टाईपचा केस होते ज्यामध्ये असं झालेले आहे. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. बालाजी, हा मुलगा आणि पाकिस्तानमधली ती मुलगी यांच्या त्या लव्ह स्टोरीबद्दल काही अधिक माहिती मिळू शकली आहे? एकूण जर बघितलं विलास साहेब, तर सध्या कोरोनाचा कालावधी आहे, जग सगळं धास्तीत आहे, मात्र सोशल मीडियावरून ह्यांचं प्रेम जमलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रेमाला एक वेगळा आकार मिळत गेला. आणि या मीडियाच्या सोशल मीडियाच्या हा मुलगा त्या मुलीला भेटण्यासाठी व्याकुळ झाला व तो घरातून कुणाला न सांगता फोनवर बोलता बोलता तो घरातून बाहेर पडला. त्यांच्याच गावा वडिलांची सकाळी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की तो फोनवर बोलता बोलता आज परत येतो असं सांगून तो घराच्या बाहेर पडला आणि तो घरी परतच आला नाही. 11 तारखेला ज्यावेळेस ते सगळं वडिलांना लक्षात आलं की मुलगा परत येते, त्यांनी उस्मानाबाद शहर पोलिसात जाऊन माझा मुलगा हरवल्याची तक्रार दिली आणि त्या तक्रारीनंतर उस्मानाबाद शहर पोलीस असेल किंवा इथलं पोलीस असेल कामाला लागलं. त्याचे सोशल अकाउंट्स वगैरे सगळे चेक केले. हा इंजिनिअरिंगला दुसऱ्या वर्षात मुलगा शिक्षण घेत आहे. सगळं चेक केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की हा पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो तिला भेटण्यासाठी उत्सुक आहे आणि तो भेटीसाठी निघाला आहे. त्यामुळे त्यांनी हा सगळा संपर्क केला असता लोकेशन ज्यावेळेस चेक केली तो गुजरातच्या दिशेने गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी कच्छ पोलीस जे आहेत गुजरातचे त्यांना क्राईम ब्रांचचे असं लोकल त्यांच्याशी संपर्क केला असता हा मुलगा रात्री तिथं त्याला पकडण्यात आलेला आहे आणि तो आता गुजरात पोलिसांच्या ताब्यात असून उस्मानाबाद पोलिसांचं पथक जे आहे ते त्याला आणण्यासाठी गेलेलं आहे. तर सर, हे जरी एक बाजू असली तर दुसरी बाजू सध्या मराठवाड्या बाबतीत बोलायला हवं प्रामुख्यानं की दहशतवादाचं कनेक्शन नेहमी मराठवाड्यांच्या बाबतीत सांगितलं जातं. याचाही पोलीस तपास करत आहे की हा मुलगा खरंच प्रेमासाठी तिथं गेलेला आहे का आणखी दुसरं काही कनेक्शन यामध्ये आहे याचा सुद्धा पोलीस तपास घेत आहेत. मात्र सध्या जर बघितलं तर एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच कथा कुठेतरी पाहायला मिळते की हे प्रेम झालं आणि ह्या प्रेमासाठीच हा मुलगा तिथे गेलाय प्रथमदर्शनी असंही सांगतात. आणि जिल्ह्याचे पोलीस मुख्य अधीक्षक जे आहेत राजतिलक रोशन यांनी सुद्धा आपल्याला बोलताना हेच सांगितलेलं आहे की प्रथम दर्शनी म्हणजे तो प्रेमातच होता आणि प्रेमात एकतर्फीच फर्स्ट अँड लव्ह जे झालं एकतर्फी प्रेमातूनच हा तिला भेटण्यासाठी गेल्याचं प्राथमिक दृष्ट्यात दिसतंय असंच पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे. धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.